आलोय आणि हा बघा आमचा छोटा माऊली कसा मस्त ऊस लावतोय. आणि आम्ही आलेलो आहोत शेतात ऊस लावायला. तर माऊली कसा लावतोयस ऊस? किती किती फूट हे घेतले तू? दोन पटाव घेतलेत हां. आणि आणि खड्डा खणला आहे ते लावायचा. बर, मस्त काम चाललंय माऊलीचं. उन्हात ते पण आहे ना माऊली. तर फ्रेंड्स हे बघा आम्ही मस्त शेतात आलेलो आता आणि ऊस लागण्याचं काम चालू आहे. इथं ऊस लागण तर मीही लावणार आहे. तर आता मी व्हिडिओ बंद करते आणि मस्त ऊस लावायचा प्रयत्न करते. आल्यानंतर या म्हणून खायला आमच्या शेतात. अरे बोल, अरे बोल लवकर, अरे बोल दर, बोल लवकर. ऊसापासून काय मिळतं सांग लवकर. शुगर, शुगर त्याचा काय उपयोग मग? अजून काय काय मिळतं? गुळ, अजून ऊसाचा रस. अरे एक नंबर. मग सगळ्यांना सांग की ऊसाचा रस घ्यायला या म्हणा. ऊस आला की आमच्याकडे आता पुढच्या वर्षी आहे ना. कधी येईल आता ऊस? हा मग ऊस, ऊसाचा रसच तयार करू सगळ्यांसाठी. बाय बाय कर. बाय बाय. तर आता आपल्याला जेव्हा ऊस तयार होईल इथला तेव्हा आपण रस प्यायला येऊया तिथं. माऊली बरोबर आहे बघा कसं बघतोय. तर अशा आम्ही छान इथे मस्त ऊस लावायला आलेलो आहे. तर मी पण लावणार आहे ऊस आत्ता नाही थोड्या वेळाने जरा. बाय बाय. ऊन लागते खूप कारण. तर बघा फ्रेंड्स माऊली कसा मस्त ऊस लावतो आहे आणि वरती एवढं ऊन असून खाली छान ऊस लागण्याचे काम चालू आहे. सर्वजण असे म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो. पण खरंच लॉकडाऊन नंतर समजलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. बघा फ्रेंड शेतकरी किती कष्ट करून मग आपल्यापर्यंत ते अन्न पोचतं आहे. खरंच आपल्याला आयुष्यामध्ये डॉक्टरांची, पोलिसांची, वकिलांची आणि आपल्या धर्मगुरूंची किंवा वेगवेगळ्या माणसांची जशी गरज भासते आणि आपण त्यांना खरंच विसरत नाही. पण आपल्याला जे अन्न पुरवतात, ज्यांच्यापासून आपल्याला खरंच अन्न मिळतं आहे, त्यांना मात्र, त्या शेतकऱ्यांना मात्र आपण विसरतो. तर नाही विसरायचं आहे आपल्याला त्या शेतकऱ्यांना, कारण खरंच ते शेतात राबले तरच आपल्यापर्यंत अन्न पोचतं आहे आणि ते अन्न आपल्याला मिळतं आहे आणि ते पण एवढं पौष्टिक आणि चांगलं अन्न आपण खातो आहे. आणि त्याच्यामुळेच आपलं पूर्ण आयुष्य खरं डिपेंड त्या शेतकऱ्यांमुळेच आहे खरं आपलं. कारण आपण जर चांगलं अन्न खाल्लं, चांगला भाजीपाला खाल्ला तर आपलं आयुष्य किंवा आपलं काय म्हणतो त्याला हेल्थ चांगली राहणार आहे. तसं तर असे ह्या शेतकऱ्याला एक लाईक होऊन जाऊ द्यात. कारण बघा किती छोटासा शेतकरी आपला शेतात काम करतो आहे मस्त आणि वरती बघा केवढं ऊन आहे. आणि असेच पावसातसुद्धा शेतकरी काम करत असतात, कुठलाही विचार करत नाहीत ॲक्च्युली शेतकरी. जेव्हा की ते आपल्यासाठी राबत असतात ते त्यांच्या कुठल्याच स्वतःच्या तब्येतीसुद्धा सुद्धा विचार करत नाहीत तेव्हा. एवढं शेतकऱ्याचं खरं महत्त्व आहे. आणि चला फ्रेंड्स, तर मी तर माझा हा व्हिडिओ संपवते. मी पण जरा मदत करते आता माऊलीला कामासाठी. मम्मी नाही, आत्त्या आत्त्या. ऊन लागतंय का रे? मी सांग त्यांना माऊली.